खाजगीकरण म्हणजे केवळ विदेशी संस्था असतात अशातला भाग नाही, आपल्या देशातल्याही संस्था असू शकतात. तो कायदा करताना, तो नियम करताना उद्देश चांगला आहे, याचा अर्थ प्रदीर्घ काळ त्याचा परिणाम अनुकूलच असतो असं नव्हे. आधीच्या काळातली खाजगीकरण आणि राष्ट्रीयकरणाची चर्चा ही मालकी हक्क कोणाचे याच्या सभोवती केंद्रित होती. येणाऱ्या काळामध्ये खाजगीकरणाची चर्चा ही किती कार्यक्षमतेनं आणि किती कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली सेवा. थिंक बँकच्या माध्यमातून खाजगीकरण या विषयाची जी आपण चर्चा करतोय त्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करताना मला असं वाटतं की एकंदरीतच आपल्याच देशामध्ये असं नव्हे पण जगात सगळीकडेच खाजगीकरण या शब्दाचा धसका घेतलेली आणि ठरवून त्याच्यावरती टीका करणारी मंडळी असतात. त्यांच्या भूमिका फार काही राष्ट्रविघातक असतात असं मी म्हणणार नाही, परंतु त्या काही वेळेला पुस्तकी राहतात का याचा विचार करावा लागतो. शेवटी सरकार काय किंवा विरोधक काय, त्यांना आपलं आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, सामाजिक अस्तित्व टिकवण्यासाठी अशा गोष्टींचा विचार करावा लागतो का याची निरपेक्षपणाने चर्चा करावी लागते. आणि म्हणून जसं पहिल्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन केलं तर तसंच ह्याही भागाच्या सुरुवातीला आवाहन करतो की आपल्या वैयक्तिक आयुष्यातली आपली राजकीय रंगसंगती बाजूला ठेवून आणि सामाजिक कार्यप्रवणता लक्षात घेऊन आपण या विषयाकडे पाहिलं पाहिजे. कारण मुळातच खाजगीकरण करायला जसा अनेकांचा विरोध असतो, कारण विरोधी पक्ष आजही या बदलाकडे संशयांनी पाहतायत, ही गोष्ट खरी आहे. आणि विशेषतः ज्या गोष्टींशी, ज्या सेवांशी आपल्या सगळ्यांचा या ना त्या स्वरूपामध्ये, या ना त्या कारणाने, या ना त्या प्रमाणामध्ये संबंध येत असतो, त्याच्या चर्चा करताना तर ही चर्चेची किंवा विरोधाची तीव्रता ही जास्त अणुकुचीदार होत जाते. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बँकिंग, सार्वजनिक बँक. अनेक राष्ट्रीयकृत बँकांचं जे विलीनीकरणाची चर्चा आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, केवळ मोदी सरकारच्याच कालखंडात म्हणजे 2014 नंतर या घटना घडली आहेत अशातला भाग नाही आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की याच्या आधी अनेक खाजगी बँकासुद्धा अडचणीत आल्या, मग ती ग्लोबल ट्रस्ट बँकेसारखी बँक असेल, ती युनायटेड वेस्टर्न बँकेसारखी बँक असेल, यस बँकेसारखी बँक असेल, मग त्यांचं ज्या पद्धतीचं विलीनीकरण झालं त्याचा विचार करावा लागेल. ग्लोबल ट्रस्ट बँक ही पूर्णपणे खाजगी बँक होती, तिचं कॉर्पोरेशन बँक या सरकारी मालकीच्या बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आलं होतं. युनायटेड वेस्टर्न बँक ही आकाराने लहान असेल पण ती पूर्णपणे खाजगी बँक होती. ती IDBI बँक ज्याच्यामध्ये सरकारची मालकी होती, पूर्णपणे होती अशातला भाग नाही पण सरकारी मालकीचं प्रमाण कमी नव्हतं, त्याच्यामध्ये करण्यात आलं. यस बँक याचं स्टेट बँकेमध्ये विलीनीकरण नाही करता आलं. आजही त्यांच्या टेक्निकल सिस्टम्स वेगळ्या आहेत परंतु त्यातला महत्वाचा शेअर होल्डर म्हणून स्टेट बँकेने भूमिका निभावली. त्यामुळे अजूनही चर्चा होते की येणाऱ्या काळामध्ये येस बँकेचं जे युनिट स्टेट बँकेने वेगळं ठेवलंय त्याच्यामध्ये आपल्याला ती पूर्णपणे त्याचा IPO किंवा डिसइन्व्हेस्टमेंट स्टेट बँक करेल का, अशाही पद्धतीचे मुद्दे असतात. सांगण्याचं किंवा हे उदाहरण द्यायचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की एकंदरीतच ज्या वित्तीय सेवा बँकांमध्ये आपण विश्वासाने पैसे ठेवतो त्या जर बुडाल्या तर त्याची चर्चा करताना आपल्याला त्रास होतो. कारण काय की काहीही केलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका असते की या ज्या बँका बुडाल्या त्या केवळ कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाच्या गैरकारभारामुळे बुडाल्या अशातला भाग नाही. जर गैरकारभार हे कारणच असेल तर तो स्वतःच्या खुशीनी, स्वयंस्फूर्तीनी या मंडळींनी किती केला आणि या ना त्या स्वरूपामध्ये बँकेच्या बाहेरच्या घटकांचा त्यांच्यावरती वाढत्या दबावामुळे त्यांनी किती वेळा केला, ही त्या सगळ्या घोटाळ्यांची पार्श्वभूमी असते का? शेवटी ज्या अशा पद्धतीच्या सूचना येतात त्या कधीच कोणीच लेखी स्वरूपामध्ये देत नसतो, त्यामुळे त्याचा ट्रॅक ठेवणं फार कठीण जातं ही गोष्ट खरी. पण ज्या पद्धतीची आत्ताची सुनावणी नीरव मोदी प्रकरणामध्ये होतीये त्याची जी चर्चा आपण ऐकतोय अशा पार्श्वभूमीवरती ही चर्चा ही फार वेगळी गणित होतात. पण आता एक लक्षात घेतलं पाहिजे की वाढत्या संगणकीकरणाच्या मागे आपल्याला दोन पद्धतींचा विचार करावा लागतो. म्हणजे एका अर्थी जर बँकिंग क्षेत्राचा विचार करायचा झाला
तर आधी पूर्ण मी मगाशी या पहिल्या भागात म्हटलं तर तसं की सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणाने आपल्या देशामध्ये खाजगी क्षेत्रात बँका होत्या. मग 1970 सालपासून 71 सालपर्यंत आपण बँकांचं पूर्णपणाने राष्ट्रीयकरण केलं. मधल्या काळामध्ये 90 जेव्हा आपण आर्थिक सुधारणांना सुरुवात केली त्यावेळेला आपण सरकारी बँकांचं विलीनीकरण किंवा सरकारी बँकांचं खाजगीकरण केलं अशातल्या बँका नाही, पण खाजगी क्षेत्रातल्या उद्योजकांना किंवा खाजगी क्षेत्रातल्या संस्थांना नव्यानं बँकिंग लायसन्स मिळण्याची आपल्याकडे सुरुवात झाली आणि त्या बँका सुरू झाल्या. नंतरच्या काळामध्ये सरकारनं केवळ सरकारी बँका विकल्या किंवा त्याचं खाजगीकरण केलं असं म्हणणं धाडसाचं ठरेल, कारण आपण इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं उदाहरण इथे विसरतोय. ही गणितं लक्षात घेऊ. इंडियन पोस्टल पेमेंट बँकेची, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची आज मितीला संपूर्णपणानं मालकी ही केंद्र सरकारकडे आहे आणि त्याची निर्मिती अलीकडच्या काळामधली आहे. म्हणजे केवळ खाजगीकरण ते राष्ट्रीयकरण ते खाजगीकरण ते पुन्हा राष्ट्रीयकरण असं त्याची गणितं नाही आहेत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे समांतर चालणारे मार्ग आहेत. आणि इथे आपण मी मगाशी जसं पहिल्या भागामध्ये एअरलाइन्सचं किंवा विमानसेवा कंपन्यांचं उदाहरण दिलं होतं त्याची गणितं आपण लक्षात घेऊ. बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र असेल, हे ज्या पद्धतीच्या नवीन टेक्नॉलॉजीची म्हणजे तंत्र अशाही अर्थी आणि तांत्रिकता अशाही अर्थी, कारण या सेवांकडे बघण्याचा एक नागरिक म्हणून, एक ग्राहक म्हणून, एक लाभार्थी म्हणून आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन बदलतो. त्या अनुरूप ज्यांना कामं करता आली त्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. ही गणितं आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं हा प्रवास फार एकसुरी नाही आहे किंवा एका दिशेचा नाही आहे. मी पहिल्या भागापासून जे सांगत आलोय ते आधीच्या काळातली खाजगीकरण आणि राष्ट्रीयकरणाची चर्चा ही मालकी हक्क कोणाचे याच्या सभोवती केंद्रित होती. येणाऱ्या काळामध्ये खाजगीकरणाची चर्चा ही किती कार्यक्षमतेनं आणि किती कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली सेवा, मग तो सरकारी मालकीचा असू दे किंवा तो खाजगी मालकीचा असू दे, असा विचार न करता जे देऊ शकतात त्यांचा विचार करावा लागतो. विशेषतः वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये हा विचार करायचं कारण असं आहे, वित्तीय सेवा हे क्षेत्र आता अशा एका टप्प्यावरती आलाय की इट इज नो मोर अ गेम ऑफ मार्जिन, इट इज अ गेम ऑफ व्हॉल्यूम. म्हणजे तुमच्या दोन दरांमधला फरक किती, गेम ऑफ मार्जिन असं स्वरूप असण्यापेक्षा सुद्धा तुम्ही किती पद्धतीने ट्रान्झॅक्शन करू शकता याच्यावरती अवलंबून आहे. एक फक्त संदर्भ म्हणून लक्षात घेऊया. यांनी हे ज्यांनी काळाच्या ओघामध्ये ओळखलं त्यांची नावं त्या त्यावेळेला गाजली, भली काही वेळेला भुऱ्या नावांनी असतील. हा जो गेम ऑफ व्हॉल्यूम आणि गेम ऑफ मार्जिनचा मुद्दा आपण आज इथे चर्चेला घेतोय, इथे आपण लक्षात घेऊया. बँकांचं विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे गणित कारणीभूत आहे का? शेवटी तुमच्या बँकेचा आकार काय, त्याची भौगोलिक व्याप्ती काय, तुम्ही किती ठिकाणहून सेवा देऊ शकता याचा विचार करावा लागतो. आणि मग त्या पद्धतीची मी सेवा देताना जर मला माझा शेअर सरकार म्हणून विचार करत असताना चांगल्या भावाने देता आला तर मी का नाही द्यायचा. मी मगाशी म्हटलं तसं, मग या भांडवल ह्याच्यामधनं होणारा भांडवली नफा किंवा कॅपिटल प्रॉफिट मी दुसरीकडे कॅपिटल म्हणून वापरू शकतो का याचा विचार करूया. आणि मग ही बँकांच्या विलीनीकरणामागची भूमिका आहे का याचा विचार करू. मी सरकारी प्रवक्ता म्हणून अशी भूमिका करत नाही होत, पण काळाच्या ओघामध्ये केवळ राजकीय हस्तक्षेप, केवळ बाहेरच्या घटकांचा, बाहेरच्या संस्थांचा दबाव हे एखाद्या संस्थेच्या रसातळाला जाण्याची कारण असतील, पण जर त्यांची सिस्टम चालत असेल तर किती वेगळ्या पद्धतीने लोक त्याचा विचार करतात हे येस बँकेच्या माध्यमातून आपल्याला दिसलंय. शेवटी घोटाळा हा यंत्रात किंवा मंत्रात असण्यापेक्षा सुद्धा ती संस्था चालवणाऱ्यांच्या मनामध्ये असतो. संस्था चालवणारे म्हणजे केवळ मालकच असतात असं नाही, ज्यांच्या हातात त्या दैनंदिन कारभाराची सेवा असते, मग ते मॅनेजर्स असतील, ते प्रोफेशनल्स असतील, यांचाही विचार त्या दृष्टिकोनातनं करावा लागतो. आणि या वृत्तीचं खाजगीकरण किंवा राष्ट्रीयकरण असा मुद्दा नसतो, तर मुळामध्ये त्या सेवांमधली त्याक्ष पद्धतीची क्षमता किंवा धोक्यांची संधी किंवा शक्यता, संधी म्हणण्यापेक्षा सुद्धा याचा विचार करावा लागतो. एक साधं उदाहरण घ्या ना,
की यस बँकेने स्टेट बँकेकडे जेव्हा त्याचं हस्तांतरण झालं किंवा मेजर शेअर होल्डर म्हणून त्यांनी आता त्याचं व्यवस्थापन पाहावं असं ठरलं, त्याच आठवड्यामध्ये येस बँकेचे आर्थिक निकाल जाहीर झाले. त्याचा जो परिणाम व्हायचा तो झालाच आणि त्यामुळे त्याच्या शेअर्सचे बाजारभावही कोसळले. परंतु जसजसं स्टेट बँकेने आपली पकड आणि त्याचे व्यवहार सुधारले, आज तीच येस बँक पूर्णपणाने आपल्या मालकी हक्क कमी करत ती बाजारात आणता येईल का याचा विचार सुरू झाला की नाही? स्टेट बँकेने तसं अधिकृतपणाने जाहीर केलेलं नाही. आणि त्यामुळे पहा, हा फरक पहिल्यापासून होता. अगदी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जेव्हा फुल फॉर्ममध्ये होत्या आणि खाजगीकरणाची चर्चाही नव्हती तेव्हा सुद्धा ज्याला आपण औद्योगिक वित्त इंडस्ट्रियल फायनान्समध्ये म्हणतो किंवा जे जाणकार ग्राहक होते ते म्हणत असत, मी कोणाची नावं घेणं योग्य नाही होणार, की या बँकेमध्ये जास्त चांगली सेवा मिळते आणि या बँकेमध्ये मिळत नाही. गमतीचा भाग असा की ज्या बँकेमध्ये चांगली सेवा मिळत नाही असं म्हणावं लागलं किंवा एखाद्याला अलीकडच्या काळामध्ये राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत ही माहिती मिळवावी लागली की मुळात राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजांच्या वेळामध्ये लंच आवर नावाची वस्तूच नाहीये, पण आपल्याला सर्रास उत्तर मिळत होतं की नाही की आत्ता लंच आवर चालू आहे म्हणून. त्याच्याबद्दलचे अनेक विनोद आणि चेष्टा मस्करी ही समाज माध्यमामध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फिरते, त्यामुळे मी त्याची नावं घेत नाही. पण गंमत म्हणजे त्याच दोन बँकांचा की जे समाज माध्यमांमध्ये नेहमीच चेष्टेचे विषय आहेत, त्याच दोन बँकांच्या शेअर्सची विक्री सरकार यंदा करेल असं म्हटलं. त्याची दोन टोकाची उदाहरणं आहेत. एक त्यातली एक बँक चांगला नफा मिळवते म्हणून सरकार विकतंय आणि दुसरी बँक अत्यंत तोट्यामध्ये आहे आणि ती चालवणं कठीण आहे म्हणून सरकार विकतंय का, याचा विचार करू. हा मुद्दा मांडायचं कारण अशासाठी आहे की मुळामध्ये तो दोष किंवा ती व्यवस्था खाजगी राष्ट्रीय मालकी किंवा सरकारी मालकी आहे किंवा खाजगी मालकी आहे म्हणून नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की काही वेळेला ती सेवा पुरवण्याचं माध्यम आणि तंत्रच बदलतं. करोना नंतरच्या काळामध्ये आपण संपूर्ण अर्थकारणामध्ये वर्क फ्रॉम होम सुरू केलं आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर फार मोठ्या प्रमाणावरती वाढला आणि त्यामुळे आज HDFC सारख्या अनेक नामांकित वित्तीय सेवा पुरवणारी किंवा ठेवी स्वीकारणारी कंपनी, जर तुम्ही HDFC च्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा HDFC मध्ये FD ठेवायला गेलात तर ते सांगतात आता करोनाच्या काळामध्ये पूर्वी इन पर्सन जाऊन KYC करावी लागत होती, आता ते म्हणले त्याची आवश्यकता नाही, आमचाच एक्झिक्युटिव्ह तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल, तुम्हाला तो कॉल झाल्यानंतर तुमचं पहिलं आयडेंटिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हीही त्या एक्झिक्युटिव्हची आयडेंटिफिकेशन करू शकता की तो खरोखरच HDFC तनं बोलतोय की नाही. आणि मग तुम्ही तुमच्या वेबकॅमच्या माध्यमातून तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड तुमच्या घर बसल्या दाखवू शकता, कारण ते सेक्युअर्ड लाईनमधनं ट्रान्सफर होत आहे किंवा सेक्युअर्ड लाईनमधनं तुम्हाला कॉन्टॅक्ट होत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही जी बदलती टेक्नॉलॉजी आहे त्याची जी गणितं सुधारू शकले. आणि मग जसं बिल गेट्स म्हणत असे की लॉंग डेड बँकिंग बट लॉंग लिव्ह बँकिंग, याच्यात सिन्स लॉंग डेड बँकिंग कडनं जे लॉंग लिव्ह बँकिंग कडे जाऊ शकले हे तंत्रकुशलता आहे. ही तंत्रकुशलता ज्यांच्याकडे आहे, तसाच विचार करायचा झाला तर या चर्चेच्या पहिल्या भागामध्ये जसं आपण IRCTCचा विचार केला तसा जर ह्या बँकिंगच्या माध्यमातून विचार करायचा असेल तर त्याबद्दल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचा विचार करावा लागेल का हे पाहावं लागेल. आता दोन गोष्टी आपण इथे लक्षात घेऊया. शेवटी तुम्हाला जर ते क्षेत्र वाढवायचं असेल तर सरकार एखादी गोष्ट किती काळ करत राहील याचा विचार करू. आणि एवढ्या करता मी म्हटलं की जसजशी क्षेत्र जसजशा संकल्पना बदलतात तस तसा आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मी आत्ताच्याच भागामध्ये विवेचन करताना म्हटलं तसं की काही क्षेत्र अशी असतात जी सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणानं तशा मालकीची असत नाही आणि ह्याचं उदाहरण कायद्याच्या काळामध्ये, कारण काळानुरूप आपण त्या त्या क्षणाला जसं सुचेल तस तसे कायदे करत जातो कारण ती त्या क्षणाची गरज असते. पण जेव्हा अशा पद्धतीने 70 वर्ष 72 वर्ष 75 वर्ष आपण कायदे करत असतो त्यावेळेला त्या त्या कायद्यांमागचा उद्देश जरूर चांगला असू शकतो, तो त्या त्या क्षणाला सरकारला किंवा त्या त्या क्षेत्राला अभिप्रेत असलेला अनुकूल बदल घडवूनही आणत असतो, पण नंतरच्या काळामध्ये केवळ तो कायदा आहे म्हणूनच त्याला चिकटून राहून चालत नाही. एक साधं उदाहरण देतो, याचा खाजगीकरणाशी थेट संबंध आहे अशातला भाग नाही,
पण दोन उदाहरण आपण लक्षात घेऊ की तो कायदा करताना तो नियम करताना उद्देश चांगला आहे याचा अर्थ प्रदीर्घ काळ त्याचा परिणाम अनुकूलच असतो असं नव्हे. आज खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू करत असताना कदाचित त्याचा विचार करावा लागेल. आत्ता आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती याचा विचार करतोय म्हणून मला ते पटकन उदाहरण आठवलं. जे जुन्या पिढीतले जाणते गुंतवणूकदार आणि ग्राहक आहेत त्यांच्या लक्षात असेल की अंबालाल साराभाई एंटरप्राइजेस ही एकेकाची पूर्णपणाने खाजगी कंपनी, एक अत्यंत आपल्या देशातली लीडिंग अशा पद्धतीची औषधी कंपनी. त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचं ते नव्यानं औषधी उत्पादनं करत असत. विशेषत सरकार ज्याला जनतापयोगी ग्राहकोपयोगी वस्तू म्हणतं, मुळातच फार्मास्युटिकल तशी असतात, त्याच्यातली काही पेनिसिलिन सारखी वगैरे औषधं असू शकतात की ज्याचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रसार आणि प्रमाण व्हायला लागतं. आणि त्यावेळेला सरकारचा असा कल लक्षात घेऊन अशी प्रॉडक्शन आपण सुरू करण्यामध्ये अंबालाल साराभाई एंटरप्राइजेसचा खूप मोठा पुढाकार होता, अत्यंत चांगुलपणाने पुढाकार होता. पण आपल्याकडे अनेक गोष्टी या अत्यावश्यक वस्तू म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत येतात. टप्प्याटप्प्याने आज हे औषध, उद्या ते औषध, परवा ते औषध असं करता करता एक काळ परिस्थिती अशी आली की अंबालाल साराभाई एंटरप्राइजेसच्या एकूण औषध उत्पादनाच्या 80% जास्त भाग हा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टमध्ये आला. आणि आपल्यापैकी अनेक कल्पना की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टमध्ये एकदा वस्तू आली तुमची की तुमचा उत्पादन खर्च कितीही असू दे ते काय भावानं विकता येतात हे त्या काळात सरकारला ठरवायचा अधिकार होता. आणि त्यामुळे एक काळ अत्यंत प्रागतिक नफा मिळवायची आणि तो मिळवलेला नफा नवनवीन उत्पादनामध्ये गुंतवायची क्षमता असलेली कंपनी ही डब्यामध्ये गेली, नुकसानामध्ये गेली. मग अशी जेव्हा परिस्थिती असते त्यावेळेला केवळ ती सरकारी मालकीची आहे म्हणून ती तशी ठेवून चालते का? काही वेळेला प्रयत्न असा केला जातो की बाबा ह्याच्यात सरकारनेच नवीन पुनर्भांडवलीकरण, ज्याला आपण रिकॅपिटलायझेशन असं म्हणतो, ते करून ती संस्था अस्तित्वात किंवा ठेवता येईल का? अनेक बँकांच्या बाबतीत आपण असं रिकॅपिटलायझेशन वर्षानुवर्ष करत आलं. ते जर नसेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ती पूर्णपणाने विकता येते का? हा शेवटचा टप्पा असतो. आपण देण्याच्या ऐवजी याचे जर शेअर्स बाजारामध्ये आणले तर कोणी खाजगी संस्था येतात का? मग ते आपण ताटातलं वाटीतलं ताटातही केलं. मग LIC ला सांगितलं, UTI ला सांगितलं, IDBI ला सांगितलं, स्पेशल पर्पज व्हेकल बनवून बघितलं, यातला एखादा प्रयोग क्लिक झाला तरी काही हरकत नसते. पण खरं सांगायचं म्हणजे आपण आता LIC, UTI, IDBI हे सरकारी मालकीला समानार्थी शब्द वापरले तरी कागदोपत्री आणि कायदेशीरदृष्ट्या ते वेगळे आहेत, म्हणजे ह्याची चर्चा केली नाही तरीही ते एका अर्थी खाजगीकरण आहे. पण काही वेळेला जेव्हा ते चालत नाही त्यावेळेला शेवटी कधीतरी तुम्हाला एक लक्ष्मण रेषा आखावी लागते. मग ज्या संस्था कालबाह्य झालेत, जी तंत्र कालबाह्य झालेत, ते कुठेतरी ते विकून टाकावं लागणार की नाही? मग अशी कंपनी सरकारी मालकीची न राहता, आता उदाहरण सांगू, हे फार पूर्वी हे जागतिक पातळीवरचं उदाहरण आहे, त्याचे आपल्या देशातले पर्यायी अर्थ शोधणे एवढे तुम्ही सक्षम आहात. तुम्ही मला सांगा ना की काही वेळेला असं होतं की ज्या पद्धतीचं उत्पादन आपण करतोय ते वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्या क्षेत्रात त्याच्यापेक्षा जास्त प्रगत अशी टेक्नॉलॉजी येते आणि अशी प्रगत टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये येतं त्यावेळेला ते फार महागडं असतं आणि मग तेवढी भांडवली गुंतवणूक त्या क्षणाला करणं परवडतंच अशातला भाग नाही. जागतिक पातळीवरचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मोबाईलचा पूर्वासुरी जो होता तो काही वाईट होता अशातला भाग नाही, ज्याला आपण पेजर असं म्हणत असू. पण जेव्हा मोबाईल अस्तित्वात आले तेव्हा पेजर वाईट होता म्हणून नव्हे, पण मोबाईल जास्त प्रगत होता म्हणून आपल्याला त्या पेजर इंडस्ट्रीमध्ये असलेल्यांचे अत्यंत वाईट दिवस आले. आज त्याच मोबाईलमधनं 3G 4G जाताना, 4G 5G जाताना जी तांत्रिक सुधारणा करावी लागते, जी डिस्ट्रीब्युशन सुधारणा करावी लागते, जी भांडवली सुधारणा करावी लागते, ते करणंही किती अडचणीचं जातं हे लक्षात घेऊ. मग ऑटोमोबाईलमध्ये, 2-व्हीलरमध्ये त्यावेळेला सरकार आलं परंतु ते आता आपल्याला चालवता येत नाही म्हणून आपण स्कूटर्स इंडियाचा विचार केला की नाही, म्हणून आपण हिंदुस्थान जिंक मधल्या स्ट्रॅटेजिक सेलचा विचार केला की नाही, अटलजींच्या काळात झालेला स्ट्रॅटेजिक सेल तो किती यशस्वी झाला ही एक वेगळी गणित आहेत. मग म्हटलं तर ते खाजगीकरणच होतं की नाही? चर्चेचा सूर आणि ओघ असा असतो, जेव्हा ते यशस्वीरित्या पूर्ण होतं तेव्हा त्याच्यावर टीका होत नाही, पण जेव्हा ते अयशस्वीरित्या मार्गक्रमणा करतं तेव्हा तो टीकेचा विषय होतो. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे
खाजगीकरणावरची टीकात्मक आणि निराशात्मक चर्चा ह्या तो निर्णय व्यवस्थितरित्या अंमलबजावणीत आला नाही म्हणून आहे की संकल्पनात्मक दृष्ट्या आहे याचा विचार करावा लागतो। याचं एक दुसरं उदाहरण देतो की शेवटी बदल कसे होतात पहा, आणि ते बदल अशाही पद्धतीने होत असतात, ते सकारात्मकही होतात। मग आता IRCTC सकारात्मक आहे की नाही, इंडियन पोस्टल पेमेंट बँक सकारात्मक आहे की नाही, LIC हे सकारात्मक आहे की नाही, ही काळाच्या आधी त्यांनी पावलं उचलली। मग सरकार असं म्हणलं की आता जर माझी त्या काळातली त्या कंपनीतली 100% गुंतवणूक मला जर नफा देत असेल तर तो विकण्यात काय हरकत आहे। एकंदरीतच केवळ सरकारी मालकीचं प्रमाण कमी होतं म्हणून चाळूटकणा करून चालत नाही। हा जर ते खाजगीकरण सरकारला तोटा म्हणून घेत असेल पण सरकार जो पूर्णपणाने विक्री करत असेल तर ते चालेल। शेवटी कधीतरी निर्णय घ्यावा लागतो की नाही हे रिलेशनशिप हा नातेबंध टिकत नाही। कोणतंही राजकीय कंपल्शन नाही पण तेव्हा जेव्हा ती वस्तू चालते तेव्हा आपल्याला विचार करावा लागतो, कारण असे अनपेक्षित परिणाम टाळता येतील अशातला भाग नाही। आपण या भागामध्ये बहुतांश प्रमाणात वित्तीय सेवा प्रकरणांचा उल्लेख करतोय म्हणून मी विचार करतो। आता पहा, 90s आपल्या देशातल्या अनेक सार्वजनिक बँकांनी त्यावेळेला म्युच्युअल फंड जोरात होते म्हणून म्युच्युअल फंड चालू केले, काहींचे चालले काहींचे नाही चालले। पण म्युच्युअल फंड न चालणं हे काही फक्त सरकारी बँकांच्या म्युच्युअल फंडांच्या बाबतीत खरं नव्हतं, अनेक खाजगी कंपन्यांच्याही म्युच्युअल फंडची त्या काळात ती परिस्थिती झाली। अगदी काही विदेशी कंपन्यांचेही म्युच्युअल फंड चालले नाहीत, त्यांनी ते बंद केलं की नाही। मग ते सरकारने केलं तर आपण काय ओरडाओरड करायची, उलट ते लॉसमध्ये चालत ठेवून त्यांचे अक्युम्युलेटेड लॉसेस एवढे मोठे करायचे की ते त्यांच्या भागभांडवलांपेक्षाही जास्त होतील, हे करणं परवडणारं नव्हतं की नाही। आणि करोनाने जर आपल्याला काही शिकवलं असेल तर ते हे आहे की केवळ व्हॅल्यू ऑफ मनी नव्हे तर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ही चालतं। आणि मग अशा वेळेला जेव्हा असे अनपेक्षित परिणाम होतात त्यातनं आपल्याला मागे यावं लागतं। एक साधं उदाहरण घेऊ की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की करोना सुरू झाल्यानंतर त्याचा करोनाशी काही संबंध नव्हता पण फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडने अचानक असं जाहीर केलं की त्यांच्या 6 डेट स्कीम्स त्या बंद करतील। त्याच्यात काय फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडमध्ये काही गोंधळ होता घोटाळा होता अशातला भाग नाही, ते एका रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं अनपेक्षित उदाहरण होतं। अनपेक्षित शब्द महत्वाचा। मार्चमध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली मार्च 2020, हे तर स्पष्ट केलं पाहिजे कारण आता हे मार्चच चालू आहे म्हणजे जवळजवळ बरोबर 1 वर्षापूर्वी, जेव्हा पण आपल्या देशामध्ये 24 मार्चपासून कंप्लीट लॉकडाऊन चालू झाला त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने एक आर्थिक वर्ष म्हणूनही कदाचित अखेर होत होती म्हणूनही असेल, परंतु रिझर्व्ह बँकेच्या असं लक्षात आलं की 2 आठवडे 3 आठवडे 2 महिने 3 महिने जर अर्थकारणामध्ये लॉकडाऊन चालणार असेल तर त्या प्रमाणामध्ये कंपन्यांच्या मालाची विक्री आणि त्यामुळे इन्कम आणि त्यामुळे लिक्विडिटी कमी होईल, तर त्यांच्या हाती जो काही पैसा असेल तो कर्जात देण्यापेक्षा सुद्धा कामगारांचे पगार आणि कच्च्या मालाची खरेदी ह्याच्यासाठी उपयोगी आणला तर अर्थकारण चालतं राहील। अशा सदहेतून रिझर्व्ह बँकेने असं सांगितलं की पुढचे 3 महिने म्हणजे मार्च देय अखेर असलेल्या तुमच्या कर्जाचा हप्ता त्यांच्या व्याजाचा हप्ता हा तुम्ही जूनपर्यंत दिलात तरी चालेल। ती काय कर्जातनं माफी नव्हती दिली, त्याला मुदत वाढ म्हणजे मोरेटोरियम दिली होतं, पण नंतर ती जूनची आपण ऑगस्टपर्यंत वाढवली, सप्टेंबरपर्यंत ऑगस्टपर्यंत वाढवली। याचा परिणाम हा उद्देश वाईट होता का? उद्देश वाईट नव्हता, पण त्याचा परिणाम असा झाला की जे म्युच्युअल फंड लिक्विड स्कीममध्येच पैसे गुंतवतात म्हणजे आपण जर त्यांच्या लिक्विड स्कीममध्ये पैसे गुंतवले तर आपल्याकडनं गोळा केलेले पैसे या डेट स्कीम किंवा लिक्विड स्कीम गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये कमर्शियल पेपरमध्ये इंडस्ट्रीयल लोन बॉन्ड्समध्ये अनलिस्टेड सिक्युरिटीमध्ये गुंतवतात। मग मार्चमध्ये यायचा पैसा जर ऑगस्टपर्यंत येत नसेल तर ते लिक्विडेशन आणि रिडम्पशन कशाच्या जोरावरती करणार? आणि याला हा धोका लक्षात घेऊन यांनी योजना बंद केल्या पण त्यामुळे इतरांचं नुकसान झालं। मग हे जे बंदकरण होतं अशा पद्धतीचा विचार अशा पद्धतीचा कट ऑफ कुठेतरी खाजगीकरणाच्या माध्यमातून अंमलात आणावा लागतो का याचा विचार करू। आता पहा, हा पैसा कशा पद्धतीने वापरला जातो यावरती खाजगीकरणाचं गणित एक आहे पाहिलं पाहिजे। लगेच देश विकायला काढला वगैरे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण जर 1990 सालपासून आपण स्वीकारलेल्या आणि अंमलात आणलेल्या आर्थिक धोरणामध्ये ज्याच्यामध्ये उदारीकरण जागतिकीकरण खाजगीकरण हा अनुस्यूत पाया होता आणि गेल्या 30 वर्षांमध्ये मी गमतीने नेहमी आणतो असं म्हणतो असं आपल्या देशामध्ये इतकी विविध प्रकारची आणि राजकीय रंगसंगतीची सरकार आली
आणि प्रत्येक अगदी मनसेचा अपवाद वगळता आणि इतर काही मोजक्या पक्षांचा अपवाद वगळता प्रत्येक पक्ष कधी ना कधीतरी आपल्या केंद्रात सत्तेत होता आणि तरीही आपल्या अर्थकारणाने कधीही यूटर्न घेतलेला नाही, आपण सातत्य राखलंय. त्यामुळे आज त्याच्यावरती राजकीय टीका करणं काय आहे? मग जर 30 वर्षानंतर सरकार ते खासगीकरण अंमलात आणत असेल तर त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे त्या प्रक्रियेला, त्या पवित्र्याला आणि त्या पावित्र्याला दोष देण्यात अर्थ नाही. ते का करावं लागतं आणि त्याच्या बरोबरीने अंमलात आलेला, हातात आलेला पैसा कशा पद्धतीने स्वीकारला जातो याची गणितं करावी लागतात. त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे करोना हा जरी एक वैद्यकीय आजार म्हणून सुरू झालेला असला तरी गेल्या वर्षभरात आपण कितीही सर्वसामान्य नागरिक असलो तरी आपल्या लक्षात आलंय की हा सामाजिकही गडबड आहे, ही राजकीयही गडबड आहे, ही आर्थिकही गडबड आहे आणि त्यामुळे अनेकदा आपल्या धोरणांमध्ये आपल्याला बदल करावे लागले. आणि म्हणून कदाचित या पार्श्वभूमीवरती 1 फेब्रुवारी 2021 अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं असं जाहीर केलं किंवा असं म्हटलं, तिथे काही फक्त खासगीकरणाचीच चर्चा झाली अशातला भाग नाही, सरकारने असं म्हटलं की करापासूनचं उत्पन्न म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू याच्यापेक्षा करेतर उत्पन्न म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू वरती हे सरकार जास्त भर देईल. मग म्हणून यंदा पीएसयू डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये स्ट्रॅटेजिक सेल्सचाही उल्लेख झाला, आयपीओचाही उल्लेख झाला आणि कम्प्लीट सेल ऑफचाही उल्लेख झाला, पहिलं उदाहरण आहे. त्याचबरोबरीने आजपर्यंत आपल्या देशामध्ये डिफेन्स म्हणजे संरक्षण हे आपल्या आंतरराष्ट्रीय सीमांचं संरक्षण असं होतं, तो अर्थ आजही आहे. पण अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चीन असेल, काही प्रमाणामध्ये इतर पाश्चिमात्य देश असतील यांच्यामध्ये ही डिफेन्सचा अर्थ त्यांच्या त्यांच्या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं संरक्षण हा आहेच. पण त्याचबरोबरीने डिफेन्स संबंधात मिळवलेली प्रोडक्शन्स याचाही विचार हा एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणून केले जातो. मग जेव्हा आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आम्ही असं म्हटलं की आजपर्यंत आजमितीला जे काही संरक्षणाशी संबंधित उत्पादन आपण करतो त्यातल्या 73% गरजांचं उत्पादन हे पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आपल्या देशामध्ये करू, मग सरकार ह्याच्या काळ किती काळ पैसा देणार आहे आणि नव्याने कुठनं पैसा आणणार आहे? कारण मुळातच जसं तुमची माझी लिक्विडिटी आणि प्रॉफिटेबिलिटी गेल्या वर्षभरात कमी झाली आहे तशी राष्ट्रीय अर्थकारण म्हणून सरकारचीही झाली आहे. मग आता सरकार त्याच्याच काही ज्या कंपन्या चालतात त्याचा विचार करणार की नाही? म्हणून मग यंदाच्या वर्षी HALची काही प्रमाणामध्ये विक्री होईल का? म्हणून गेल्या वर्षी काही प्रमाणामध्ये माझगाव डॉकची विक्री होईल का? मग त्याच्याशी संबंधित जी गणितं होती, मग टाटा मोटर्स असेल, भारत फोर्ज असेल, महिंद्र महिंद्र असेल, या खासगी कंपन्या आहेत. पण डिफेन्समध्ये खासगी क्षेत्राला जास्त वाव मिळतो म्हटल्यानंतर त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव आणि या वर्षीचे प्रॉफिट वाढले की नाही? या 3 कंपन्या तर जास्तीत जास्त 10% त्यांच्या एकूण उत्पादनाच्या संरक्षणाला पुरवत आहेत. खासगीकरण म्हणजे केवळ विदेशी संस्था असतात अशातला भाग नाही, आपल्या देशातल्याही संस्था असू शकतात की नाही? मग हे कॉटेज इंडस्ट्रीकडे जाणं, कारण त्याच डिफेन्सने सांगितलं की नाही आमच्या वाढीव उत्पादनासाठी 200 कोटी रुपयापर्यंतच्या टेंडरची ग्लोबल टेंडर न येता स्थानिक टेंडर येतील आणि त्याच्यामध्ये कॉटेज इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री, मिडियम स्केल इंडस्ट्री यांनाही सहभागी करून देण्यात येईल. स्पेस रिसर्च करताही आपण स्पेशल पर्पज व्हेकल सुरू करू असं म्हटलं की नाही? मग हे म्हटलं तर तांत्रिकदृष्ट्या खाजगीकरण आहे पण ह्याचा अर्थ तो विकायला काढला असा होतो अशातला भाग नाही. या 2 भागांमध्ये खासगीकरणासंबंधात तुमच्याशी चर्चा करण्यामधला उद्देश हाच होता की एकंदरीतच या विषयाच्या राजकीय गदारोळाच्या पलीकडे, सामाजिक गदारोळाच्या पलीकडे आर्थिकदृष्ट्या धोरणात्मक आणि संकल्पनात्मक या दोन्ही दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून खासगीकरणाकडे किती वेगवेगळ्या पद्धतींनी बघता येतं हे पाहणं महत्वाचं. अर्थात हे अर्थशास्त्राविषयी अति कुतूहल असलेली एक अत्यंत सामान्य व्यक्ती म्हणून माझं मत आहे, प्रत्यक्ष सरकार किंवा त्याची अंमलबजावणी होताना त्याला काही रंग वेगळे येतील का हे पाहिलं पाहिजे. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की आजमितीला सरकारी उपक्रम किंवा सरकारी कंपन्या यांचं असलेलं प्रमाण याचा विचार करायला लागतो. आपल्यापैकी किती जणांना सरकारी कंपन्या किती आहेत याचा अंदाज आहे? मी मे 2020 जरी निवृत्त झालो असलो तरी निवृत्तीच्या आधीची 10 वर्ष माझ्याकडे नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPSचं काम होतं आणि माझ्या त्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये NPSची आपल्या देशाच्या सर्व राज्यात
आणि अनेक स्टेट ऑटोनॉमस बॉडीज मध्ये अंमलबजावणी झाली. आज मितीला जे 4.3 कोटी अकाउंट एनपीएस मध्ये आहेत त्यातले जवळजवळ 3.8 कोटी अकाउंट माझ्या एकट्याच्या कारकिर्दीमध्ये झाले. त्यामुळे ह्या सरकारांशी माझा खूप जवळचा संबंध आहे. आज सर्व राज्य सरकार आणि सर्व राज्य सरकारांच्या अंतर्गत येणारे उपक्रम ज्याला आपण स्टेट ऑटोनॉमस बॉडीज असा विचार केला तर सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश मिळून जवळजवळ 22,000 स्टेट ऑटोनॉमस बॉडीज आहेत. फक्त केंद्र सरकारचा विचार करायचा झाला तर कमीत कमी 1200 ते 1300 सरकारी कंपन्या आहेत. तुम्ही मला सांगा, जर त्यांचं काही उत्पादन कालबाह्य झालं असेल, जर त्यांचं तंत्रज्ञान काही कालबाह्य झालं असेल, तर आपण ती जुनी केवळ सरकारची आहे म्हणून किती काळ चालू ठेवणार आहोत? विलीनीकरण करून शेवटी आपण समस्या दूर नाही करत आहोत, आपण ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करतोय. व म्हणून आपण ती संकल्पना सोडलेली नाही. आजही बँकांचं विलीनीकरण आपण करतोय, आजही इतर क्षेत्रातल्या विलीनीकरणाचा विरोध आहे. परंतु त्याच्या बरोबरीनं जेव्हा सरकारच्या बाहेर MLIC असेल, UTI असेल, अनेक संस्था असतील, डेव्हलपमेंट फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, याचा विचार आपण करतोय की नाही? बॅड बँकेचाही विचार करतोय की नाही? मग एका अर्थी ते मर्यादित अर्थानं तेही खाजगीकरण आहे का याचा विचार करावा लागेल की नाही? त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की येणाऱ्या काळामध्ये नव्हे सर्वच ठिकाणी केवळ मालकी कोणाची तो महत्वाचा मुद्दा नाही असं मी बिलकुल म्हटलेलं नाही. शेवटी मालकी कोणाची याच्या बरोबरीने वस्तू कोणाची, वस्तू कशी आणि ती आपल्याला कशी द्यायची याचाही विचार करावा लागेल, हा खाजगीकरणाचा खरा अर्थ आहे. जाणीवपूर्वक यातल्या अत्यंत चर्चेत असलेल्या पण मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या घटकांचा या दोन भागामध्ये माझ्या विवेचनामध्ये समावेश करण्याचा मी प्रयत्न केलाय. हे दोन भागातलं विवेचन म्हणजे या विषयावरचा शेवटचा शब्द आहे असा माझा स्वतःचा सुद्धा दावा नाही. आज मितीला त्याचे लक्षात आलेले हे कंगोरे आहेत, इतक्या मर्यादित भूमिकेतनं मी हे विवेचन करतोय. कारण जसं अर्थकारण हे नेहमी प्रवाही असतं, तशा आर्थिक संकल्पना आणि त्याच्या संबंधातली चर्चा हीही कालानुरूप बदलती राहते याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. तुम्ही सर्व श्रोते व प्रेक्षक यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं खाजगीकरण या विषयाच्या संबंधातलं हे दोन भागातलं विवेचन इथेच पूर्ण करण्याची मला परवानगी द्या अशी विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद.